बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर उमरज पोलिसांचा छापा दोन आरोपींना केले अटक चार लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त पाटण तालुक्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील तारळे येथे ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून वाळूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सापला लावून छापा टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार तारळेगावच्या हद्दीत तारळे ते बांबवडे या मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या तानाजी बापू जाधव निखिल गोविंद निकम दोघेही राहणार तारळे यांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा एकूण चार रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला पुढील तपास हवलदार नंदकुमार निकम करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील डी वाय एस पी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील पोलीस नाईक संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल विशाल नलवडे यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड